Hey guys, last few days I've been watching these videos of Dalgona Coffee online and it's a little embarrassing to see you guys struggle with it because I don't think any one of you has put up a right recipe or right way of method of doing it. So today I'm gonna show you how to make the correct, the one of the best Dalgona coffees, Jagatbhari. तर मी काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हलकीशी साय घातलेली आहे आणि एक चमचा आपण ही कॉफी घेणार आहोत पण मला थोडी स्ट्रॉंग लागते त्यामुळे मी थोडासा एक अर्धा चमचा आणखीन कॉफी घेतोय ही अर्धा चमचा कॉफी आणि मी आता ही ढवळायला लागणार आहे आता सॉरी तर मी ही ढवळायला लागणार आहे तर आता आपण ही ढवळायला लागलेलो आहे बऱ्यापैकी वेळ आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जवळपास आपल्याला सो आता साधारण 22 मिनिटं म्हणजे फॉर 22 मिनिट्स आय वॉज स्टरिंग दिस आणि इट हॅज रीच्ड टिल हिअर अनफॉर्च्युनेटली हा ट्रान्सपरंट ग्लास नाही आहे तर आपण इथे मोठ्या ग्लासमध्ये ट्रान्सफर करणार आहे कारण आय कांट हॅव जस्ट दिस मच ऑफ फ्रॉथ आय नीड लॉट ऑफ फ्रॉथ इन माय डलगोना कॉफी सो आय एम जस्ट गोना ट्रान्सफर इट टू अ बिगर ग्लास ॲज वी ट्रान्सफर अँड वी स्टार्ट शेकिंग इट इट्स गोना गिव मोर फ्रॉथ If you see, the froth is just rising. It just will rise to death. If you see this lava coming out of this, you don't stop stirring. You keep stirring. You have to keep stirring. You can't stop stirring. You have gone mad now. And now you don't have to stop. Because you फेस आणू शकत नाही ह्याच फेसने तुम्हाला त्याच्या समोर जावं लागणार आहे त्यामुळे ढवळत राहा जेवढ्या वेळ शक्य तेवढ्या वेळ ढवळत राहा त्यातनं ते बाहेर यायला लागल्यावर तुम्हाला हे आता मोठ्या एका बादलीत ट्रान्सफर करायचंय त्यामुळे ढवळत राहा दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत राहा असंच ढवळत राहा अजूनही तुमचं मन शांत झालेलं नाहीये त्यामुळे आपण आता ह्या बादलीमध्ये इन दिस बकेट वी आर गोना थ्रो दिस कॉफी अँड वी आर गोना कीप स्टरिंग वी आर गोना कीप स्टरिंग We're gonna keep stirring because we need more froth. आपल्याला अजून फेस हवाय इतका फेस हवाय एवढा फेस झालेला आहे तर आता थांबा आणि हा जो फेस आहे त्याचा योग्य वापर करा कुठलाही कॉफीत न घालता त्याच्यामध्ये कोचा उडवा आणि तुमचं घर गप घुमत साफ करायला घ्या ओके सो आता हे घ्या आणि तुमचं घर तुम्ही साफ करून टाका हे नाही साफ करा आता जमीन स्वच्छ झाली असेल तर हातात ब्लॅक कॉफी घ्या कारण तीच खरी कॉफी आहे मला तशीच आवडते तुम्हाला कशी कॉफी आवडते ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा आणि प्लीज युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर सारंग साठये याला फॉलो करा SARANG SATHAYE ताबडतोब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा